विजया एकादशीची एक कथा सांगितली जाते। विजया एकादशीची नुसती व्रतकथा जरी ऐकली तरीही याचे पुण्यफळ आपल्याला कितीतरी अधिक पटीने मिळते। चला तर जाणून घेऊयात विजया एकादशीची कथा। स्कंद पुराणामध्ये या एकादशीच्या महात्म्याचे वर्णन येते। महाराज युधिष्ठिरांनी विचारले, हे वासुदेव, माघ महिन्यातील कृष्ण पक्षात जी एकादशी येते तिचे आपण महात्म्य मला सांगावे। भगवान श्री कृष्ण म्हणाले, हे युधिष्ठिर, एकदा कमलासनावर अरूढ झालेल्या ब्रह्मदेवांना नारदांनी विचारले, हे सूरश्रेष्ठ, माघ महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये जी विजया एकादशी येते कृपया तिचे पालन केल्याने प्राप्त होणाऱ्या पुण्याविषयी आपण मला सांगावे। ब्रह्मदेव म्हणाले, हे नारदा, ऐक, मी तुला एक सुंदर कथा सांगतो जी सर्व पापांचे हरण करणारी आहे। हे व्रत अतिशय प्राचीन आणि पवित्र आहे। ही विजया एकादशी राजांना विजय प्राप्त करून देणारी आहे, यामध्ये कोणताही संशय नाही। पूर्वी जेव्हा श्री रामचंद्र 14 वर्षांसाठी वनांमध्ये गेले तेव्हा सीता माता आणि लक्ष्मणासह ते पंचवटीमध्ये राहत होते। तेथून रावणाने सीतेचे हरण केले, त्यामुळे श्री रामचंद्र दुःखाने अतिशय व्याकुळ झाले। त्यावेळी सीता मातेचा शोध घेत ते वनामध्ये फिरत होते। काही अंतर चालल्यानंतर त्यांना मरायला टेकलेला जटायू भेटला। त्यानंतर त्यांनी वनामध्ये कबंद नावाच्या राक्षसाचा वध केला। त्यानंतर सुग्रीवाशी मैत्री करून श्री रामचंद्रांनी वानरांची सेना एकत्र केली। त्यानंतर हनुमान राम नामांकित अंगठी घेऊन लंकेस गेला आणि सीता मातेचा शोध लावला। तेथून परत आल्यावर त्यांना लंकेतील सारा वृत्तांत श्री रामचंद्रांना कथन केला। त्यानंतर श्री रामचंद्रांनी सुग्रीवाची अनुमती घेऊन लंकेकडे जाण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर ते समुद्र किनाऱ्यावर आले आणि लक्ष्मणाला म्हणाले, हे सुमित्रानंदना, हा अत्यंत अगाध समुद्र अनेक भयानक जीवजंतूंनी भरलेला आहे, त्याला सुगमतेने पार करण्यासाठी मला कोणताही उपाय दिसत नाही। श्री रामचंद्रांनी सांगितले, हे मुनिवर्य, रावणाचा संहार करण्यासाठी मी इथे आलो आहे, कृपया हा समुद्र पार करण्यासाठी आपण उपाय सांगावा। बकदालभांनी सांगितले, हे श्रीरामा, फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षात जी विजया एकादशी येते तिच्या पालनाने विजय प्राप्त होतो। हे राजन, आता या व्रताचा विधी मी तुम्हाला सांगतो। दशमीच्या दिवशी एक कलश स्थापन करावा, तो सोन्याचा, चांदीचा, तांब्याचा किंवा मातीचा असावा। त्यामध्ये पाणी भरावे आणि पाने घालावीत। नंतर त्यावर भगवान श्री नारायणांच्या सुवर्णमय विग्रहाची स्थापना करावी। एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे। त्यानंतर पुष्पमाला, चंदन, सुपारी आणि नारळ अर्पण करून त्या कलशाचे विधिवत पूजन करावे। गंध, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करून त्या कलशाचे पूजन करावे। दिवसभर कलशासमोर बसून कथा वाचावी, त्याचबरोबर जागरण देखील करावे। व्रताची अखंड सिद्धी प्राप्त होण्यासाठी तुपाचा दिवा लावावा। त्यानंतर द्वादशीच्या दिवशी नदी, झरे किंवा तत्सरोवराकाठी जाऊन त्या कलशाचे विधिवत पूजन करून तो वेदवेत्ता ब्राह्मणाला दान करावा। महाराज, कलशासमवेत इतरही मोठमोठे दान द्याव्यास हवे। हे श्रीराम, आपण आपल्या या व्रताचे पालन करावे, यामुळे आपल्याला विजय प्राप्त होईल। ब्रह्मदेव म्हणाले, हे नारदा, मुनिवर्यांच्या कथनानुसार प्रभू श्री रामचंद्रांनी विजया एकादशीचे व्रत केले। या व्रताच्या प्रभावाने श्री रामचंद्र विजयी झाले। हे पुत्रा, या व्रताच्या प्रभावाने मनुष्याला या जीवनामध्ये विजय प्राप्त होतो आणि अक्षय परलोकाची प्राप्ती होते। आणि भगवान श्री कृष्ण म्हणाले, यामुळे एकादशीचे व्रत करायलाच हवे। याचे महात्म्य ऐकल्याने वाजपेयी यज्ञ केल्याचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते। अशी ही विजया एकादशीची कथा सांगितली जाते। मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।